आणि अवकाळी पावसामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे याचं वास्तव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बीडमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं अक्षरशः पाणी पळवलंय. हाती आलेल्या ज्वारी गहू हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता गारपिटीमुळे नवं संकट उभं केलंय. काळाय आलेली ज्वारी होती पण ती सगळी लुळून बसली पावसानं. वारं होतं लय मोठं. आमच्या हरभऱ्याचं हरभरं 1.5 एकर आहे, त्याची सुद्धा नुकसान झाली. गहू आहे, हरभरं आहे, जो जनावराला खायचा कडबा असतो तो सुद्धा काळा पडला आहे. मग आता नेमकं शासनाने ह्याची जबाबदारी घ्यावी, पंचनामे करून घेऊन आमची लवकर भरपाई करून द्यावी ही शासनाला विनंती करतो. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळं रब्बीचा हातातोंडाशी आलेलं पीक माती मोल झालेला आहे. यामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. मी एका ज्वारीच्या पिकामध्ये आहे, जे काढणीला पीक आलेलं आहे. आपण पाहतोय ही ज्वारी आहे, मात्र रात्रीचा सोसाट्याचा वारा, त्याचबरोबर विजा आणि पाऊस यामुळं ही ज्वारी खाली झोपलेली आहे, जमीनोदस्त झालेली आहे. एवढंच नाही तर याहीपेक्षा जे गहू असेल, हरभरा असेल, ते काढणीला आलेली जी पिकं आहेत शेतकऱ्यांची, ती पिकं अक्षरशः मातीमोल होणार आहेत. हरभरे जाग्यावरती उगवून येते की काय अशी शेतकऱ्यांच्या समोर भीती आहे. एवढंच नाही तर जी फळ पिकं आहेत त्यामध्ये आंबा असेल, इतर जे मोसंबी असेल, या पिकांचं सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. अगोदरच अतिवृष्टी झाल्या कारणानं खरीपाचं पीक गेलेलं होतं, त्यानंतर कसं बसं यावर्षी पाऊस चांगला झाला म्हणून रब्बीचं पिकं चांगली आलेली होती, जोमात होती. मात्र शेतकऱ्याच्या स्वप्नावरती या गारपिटीमुळं आणि अवकाळी पावसामुळं पाणी फिरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला आधार आणि धीर देण्यासाठी लवकरात लवकर शासनानं या नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून त्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होते. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, News18 लोकमत, बीड. तर गारपीट आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाबाबत कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. यासंबंधी लवकरच अहवाल आल्यानंतर येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतले जातील असंही विश्वजित कदम म्हणाले. ते खानापूरमध्ये बोलत होते. नुकसानीचा अहवाल आल्यानंतर निश्चित मदत करण्याबाबतची भूमिका सरकारकडनं घेतली जाईल असं सुद्धा विश्वजित कदम म्हणाले. गेल्या 2 दिवसापासून अचानकपणे हवामानामध्ये एक तीव्र बदल झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे निश्चित स्वरूपात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काही पिकांचंही नुकसान झालेलं आहे. या बाबतीत कृषी खात्याच्या माध्यमातून आम्ही सर्व जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीने ह्या बाबतीतले माहिती घ्यावी, पंचनामे ह्या ठिकाणी सुरू करावे. जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना त्या बाबतीतल्या दिलेल्या आहेत. तासगाव हे खूप प्रसिद्ध असं द्राक्ष बागांसाठीचं राज्यातलं केंद्र आहे आणि या अवकाळीमुळे अक्षरशः द्राक्षांचे मणी सगळे गळून पडलेले आहेत, त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. नाशिक जिल्हा असेल किंवा सांगलीतलं हे तासगाव असेल, हे द्राक्षांसाठीची खूप मोठी बाजारपेठ आहे. आत्ताचा सीझन द्राक्षांचा आहे, काढणीला आलेली द्राक्ष होती, मात्र अवकाळीचा फटका बसला आणि ही सगळीच्या सगळी द्राक्ष अक्षरशः धुळीला मिळालेली आहेत. फक्त द्राक्ष बागा नाही तर त्याचबरोबर भाज्या असतील किंवा अन्य पिकं असेल, रब्बीची जी पिकं असेल, या सगळ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. आणि आता एवढीच मागणी आहे की पंचनामे नुसते करून थांबू नका तर लवकर